त्या जातींचा त्याच्यामध्ये समावेश करू नये व त्यांचा पुन्हा नव्याने अभ्यास करण्यात येऊ नये. त्या ओबीसीचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा एक किंवा दोन दिवस चर्चा व्हावी हे निवेदन आम्ही त्यांना दिलं. जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत नव्याने कायदा येऊ शकत नाही. ते बोललो होतो त्या चारही विषयावरती सरांची एक चांगली प्रदीर्घ चर्चा झाली. पहिला विषय असा होता की 29 सप्टेंबरला आम्हाला जे काही आश्वासन दिले होते त्याची पूर्तता होण्याकरता लवकरात लवकर पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवरची आणि माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत एक चर्चा करून ते सर्व प्रश्न ज्याचे ज्याचे आश्वासन आम्हाला दिले होते ते निकाली काढण्यात यावे यावर चर्चा झाली. आणि सरांनी जमलंच तर विधानसभेचं अधिवेशन नागपूरला सुरू होण्याच्या पूर्वी किंवा विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान एक पुन्हा आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून लवकरात लवकर ते प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन त्यांनी आज या ठिकाणी दिलं आहे. दुसरं चर्चा अशी होती की 8 तारखेला मराठा समाजांच्या प्रश्नावर चर्चा आहे. त्यासोबतच आमच्या ओबीसीचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावरसुद्धा एक किंवा दोन दिवस चर्चा व्हावी हे निवेदन आम्ही त्यांना दिलं. त्यावरसुद्धा त्यांनी नक्की आम्ही ती चर्चा घडवून आणू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरी होती की मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करण्याकरता नव्याने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हे प्रकरण वळतं केलेलं आहे. त्यासंबंधी आम्ही निवेदन केलं की हा अभ्यास करत असताना ज्या जातींचा ऑलरेडी ओबीसीमध्ये समावेश आहे त्या जातींचा त्याच्यामध्ये समावेश करू नये व त्यांचा पुन्हा नव्याने अभ्यास करण्यात येऊ नये असं आपण एक ज्याला दुरुस्तीपत्रक राज्य मागासवर्गीय आयोगाला देण्यासंबंधी निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. ते सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे की ज्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत त्यांचा नव्याने अभ्यास होणार नाही. नवीन एखाद्या जातीला जातीचं मागासलेपण सिद्ध करायचं असेल तर फक्त त्या जातीचा अभ्यास होईल आणि त्यासंबंधी तसा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग राज्य सरकारला देईल. म्हणून त्यासंबंधीसुद्धा त्याला काय म्हणतात दखल घेण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि न्यायमूर्ती शिंदे समिती जो कुणबी जातींच्या नोंदी तपासून राहिलेल्या आहेत त्या कुणबी जातीच्या नोंदीसोबत इतर जाती ज्या ओबीसी समाजामध्ये येतात त्यांचासुद्धा शोध घेण्याचा एक कार्यक्रम न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना देण्यात यावा असेसुद्धा निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि ते सुद्धा तशा प्रकारची कार्यवाही त्याच्यावरती करण्याचे निर्देश आम्ही देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे फार चांगली चर्चा झाली आणि पुढे याची आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत. नाही, जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत नव्याने कायदा येऊ शकत नाही. कारण कायदा तयार करत असताना राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्याला फार आवश्यक असतो. कुठल्याही अहवालाविना नवीन कायदा होऊ शकत नाही. मागच्या वेळेस तुम्हाला आपल्याला माहीत असेल की जेव्हा गायकवाड आयोगाचा अहवाल सादर झाला तेव्हाच तो कायदा करण्यात आला आणि त्या आधाराशिवाय कायदा होऊ शकत नाही. म्हणून नक्कीच नवीन शिफारस काही आली तर तशा प्रकारचा कायदा करण्याचा सरकारला अधिकार आहे, पण शिफारस येणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.